देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखठोक आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच एबी न्यूज मराठीला आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती. दिलीपराव देशमुख यांची अजित नायकवडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. लोकसभेत काँग्रेस पक्षाला 5,000 लीडबद्दल नायकवडे यांचं कौतुक. महाराष्ट्राच्या राजकारणात देशमुख परिवाराचं नाव वारंवार चर्चेत असतंच, त्यातीलच मराठवाड्यातील सहकार क्षेत्रात आपल्या कामाने शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य तो भाव देऊन जागृती, विकास, रेना अशा अनेक सहकार क्षेत्रातील साखर कारखाने अत्यंत दिमागदार व शिस्तबद्ध चालवणारे राजकारणाचे पितामह सहकार महर्षी दिलीपराव देशमुख हे वलांडी येथे भव्य नागरी सत्कार स्वीकारून निलंगा व्हाया लातूरला जाताना त्यांनी थेट नायकवडे फार्म येथे काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित भरतराव नायकवडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता दिलीपराव देशमुख यांच्या मोठ्या उत्साहात आतिषबाजी करत दिमागदार स्वागत करण्यात आले. अजित नायकवडे यांच्या निवासस्थानी दिलीपराव देशमुख यांनी गणरायाची आरती केली. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात दिलीपराव देशमुख यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचं कौतुक करत म्हणाले, निलंगा शहराध्यक्ष अजित भरतराव नायकवडे, तुमच्या नेतृत्वाखाली अशोकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली, त्याबद्दल तुमचे मी मनापासून कौतुक करतो अशी शाभासकीची थाप अजित नायकवडे यांना दिलीपराव देशमुख यांनी मारली. आपल्या निवासस्थानी भेट दिल्याने दिलीपराव देशमुख खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्यासह संभाजी रेड्डी, संभाजी सूळ, लक्ष्मणराव मोरे, संपूर्ण जगताप, सतीश पाटील, शिवाजी कांबळे आदरपूर्वक सन्मानासह सत्कार करत स्वागत केले. यावेळी अभय साळुंके, काँग्रेसचे नेते दयानंद चोपणे, माजी पंचायत समितीचे सभापती अजित माने, तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील, काँग्रेस अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष लाला पटेल, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंकज शेळके, विलास लोभे, नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती सिराज देशमुख, काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरभद्र अप्पा आगरे, निलंगा काँग्रेस युवक विधानसभा अध्यक्ष अमोल सोनकांबळे, काँग्रेस युवा नेते जुबेर खतीब, दाबका गावचे बबलू जाधव, यासिन मनियार, युवक सचिव तुषार सोमवंशी, उत्तम माने यांच्यासह हजारो युवक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी आमचे प्रतिनिधी असलम झारेकर, निलंगा, लातूर.